बदलायचं असेल आयुष्य याच्यापुढे जर बदलायचं असेल आयुष्य याच्यापुढे तर मग आता चुकवू नका ही झेप श्रीमंतीकडे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळस, झेप श्रीमंतीकडे या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे SBI कार्डचा आयपीओ येणार आहे. या आयपीओला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे की नाही हाचा टॉपिक आहे मित्रांनो. पण पुढे जायच्या आधी आपल्या चॅनलला तुम्हाला जरूर सबस्क्राईब करायचं आहे, बेल बटनला दाबायचं आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट जरूर करा. तुमचे काही डाऊट्स किंवा प्रश्न असतील किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवत जा. काही सजेशन असतील तर मी नक्की ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, व्हिडिओ जरूर लाईक करा जर तुम्हाला आवडला तर. आता आपण जाऊया आपल्या टॉपिक कडे. मित्रांनो बघा, SBI कार्डचा आयपीओ येणार आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे 2 मार्च ही तारीख आहे आयपीओची. 2 मार्च ते 5 मार्चच्या दरम्यान हा आयपीओ ओपन असणार आहे. डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 14,250 ते 14,550 एक लॉट आहे. एका लॉट मध्ये 19 शेअर आहेत मित्रांनो. 750 रुपये ही प्राइस आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंगची, म्हणजेच आयपीओची. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. डीमॅट अकाउंट नसेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला फ्री मध्ये डीमॅट अकाउंट विदाउट एनी AMC कुठलीच तुम्हाला चार्जेस न करता ओपन करून दिलं जाईल. तर मित्रांनो, आता आपण आयपीओ कडे वळूया. मित्रांनो, SBI कार्डचा आयपीओच्या आधी मी तुम्हाला पटकन एक आयपीओचं एक तुम्हाला डेफिनेशन सांगतो. आयपीओ म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. आयपीओ म्हणजे बघा मित्रांनो, कुठलीही जेव्हा कंपनी आपल्या बिझनेसला वाढवण्यासाठी जेव्हा ते लोक भांडवल उभं करत असतात तर त्यांच्याकडे फंड रेज करण्यासाठी 3 प्रकार असतात. पहिलं म्हणजे ते बँक लोन करू शकतात. सेकंड म्हणजे ते मित्रमंडळींकडून पैसे जमा करून ते लोक कॅपिटल उभं करू शकतात. आणि तिसरं म्हणजे ते लोक पब्लिक कडून कॅपिटल उभं करू शकतात. त्याच्यासाठी ते लोक काय करतात, कंपनीज जे असतात ते स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करतात स्वतःला आणि बाजारामध्ये लोकांपर्यंत त्यांचे शेअर्स आणतात. आणि जेव्हा फर्स्ट टाइम नवीन शेअर्स जेव्हा मार्केटमध्ये कुठल्या कंपनीचे येतात, फर्स्ट टाइम जेव्हा त्यांची लिस्ट होते, म्हणजेच काय इनिशियली जेव्हा ते लोक लिस्ट होतात आणि जेव्हा ते पब्लिकला शेअर ऑफर करतात, तसल्या ऑफरिंगला त्या ऑफरिंगला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतो, म्हणजेच आयपीओ. तर आता तुम्हाला कळलं असेल आयपीओ म्हणजे काय. तर आयपीओ आपल्याला नेहमी चांगल्या भावामध्ये मिळतो. आपल्याला फंडामेंटल्स आयपीओच्या वेळेस चेक करायचे असतात. टेक्निकल्स तर आपल्याला दिसत नाही कारण टेक्निकल्स काही बनलेले नसतात. तर फंडामेंटल कसे आहे तर आता SBI आहे, म्हणजेच काय स्टेट बँक ऑफ इंडिया ही ओनर असणार आहे SBI कार्डच्या आयपीओची, कारण SBIचेच हे कार्ड्स आहेत. तर जी पेरेंट कंपनी आहे ती SBI, म्हणजे प्रमोटर जे आहेत या कंपनीचे ते स्वतः स्टेट बँक ऑफ इंडिया असणार आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही, फंडामेंटली कंपनी खूप चांगली आहे. तर मित्रांनो, पण आज मी तुम्हाला फंडामेंटल टेक्निकल जे मी नेहमी सांगत असतो, फंडामेंटल शिका टेक्निकल शिका ते तर जरुरी आहेच मित्रांनो. पण त्याच्यापेक्षा पण एक दुसरी एक टेक्निक आहे, ती मोठे मोठे इन्व्हेस्टर्स वापरतात आणि आपण सुद्धा ती वापरू शकतो. आणि ती जी टेक्निक आहे ती आपल्याला एक कन्व्हिक्शन देते, एक पॉवर देते कुठला पण स्टॉक 10 वर्ष 20 वर्ष होल्ड करायची. आता मी तुम्हाला ती टेक्निक सांगणार आहे. तुम्ही बरेच व्हिडिओज पाहिले असतील मित्रांनो, पण आय डो नॉट थिंक तुम्हाला ह्याच्याबद्दल कधी कोणी सांगितलं असेल. तर मित्रांनो बघा, फंडामेंटल टेक्निकलच्या व्यतिरिक्त तुमचं त्या स्टॉकच्या प्रती किंवा त्या सेक्टर ज्याच्यामध्ये तो स्टॉक आहे त्याची एक स्टोरी असली पाहिजे तुमच्याकडे स्टोरी. आणि तुम्हाला जर त्या स्टोरी मध्ये, म्हणजेच काय त्या विजन मध्ये जर तुम्हाला एक विश्वास असेल, तुमचा त्या विजनवर जी तुमची स्टोरी आहे त्याच्यामध्ये जर तुमचा विश्वास असेल तर तो विश्वासच तुम्हाला ताकद देणार तो स्टॉक 10 वर्ष होल्ड करायची. तर आता मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगतो. मित्रांनो, SBI कार्ड्सचा जो आयपीओ आहे तो कार्ड्स विकणार आहे, म्हणजेच काय क्रेडिट कार्ड्स. तर क्रेडिट कार्डचा जो बिझनेस आहे ना, तर ही जी स्टोरी आहे माझ्यासाठी, म्हणजे आता मी कसं ह्याला अनालाइज करतोय तर मी सुद्धा माझी एक स्टोरी बनवली आहे. तसंच तुम्ही प्रत्येक स्टॉक घेताना तुमच्याकडे एक स्टोरी असली पाहिजे. ती स्टोरी तुम्हाला ताकद देईल तो स्टॉक होल्ड करायची आणि त्याचं पूर्ण पोटेन्शियल तुम्हाला हे करता येईल, राईड करता येईल, म्हणजे त्याची अपसाईड. तर मित्रांनो, इंडियाची ही कंट्री आहे ना, त्याच्यामध्ये क्रेडिट कार्डचा जो बिझनेस आहे त्याला खूप चांगलं फ्युचर आहे. कारण इंडियामध्ये आजही क्रेडिट कार्डच्या बिझनेसचा जे पेनिट्रेशन आहे, म्हणजे ज्याची जी ती रीच आहे, जो अजून क्रेडिट कार्ड गावोगाव आणि जे छोट्या छोट्या जे शहर आहेत तिथे अजूनही क्रेडिट कार्ड पोहोचलं नाहीये. फक्त 2 ते 3% लोकच आजही इंडियामध्ये क्रेडिट कार्ड युज करतात, पण ते वेगाने वाढत चालले हे लक्षात घ्या. आणि त्याचंही मी तुम्हाला कारण देणार आहे माझ्या ह्या क्रेडिट कार्डच्या स्टोरीमध्ये. ते म्हणजे इंडियाचं जर तुम्ही पॉप्युलेशन बघितलं तर इंडिया एकमेव अशी कंट्री आहे
विच इज पॉप्युलेटेड विथ यंग पीपल, म्हणजे इंडियामध्ये यंग लोक खूप आहेत. 15 ते 35 वयोगटामध्ये इंडियामध्ये 40% लोक आहेत. तर हे 40% लोक हमखास क्रेडिट कार्ड आज नाही तर उद्या यूज करणार आहेत मित्रांनो. आणि 15 ते 35 वयोगटामध्ये 15, 16, 17, 18 वर्षाची मुलं तर अजूनही शिकतायत. तर पुढे जाऊन ते जेव्हा नोकरीला लागतील त्यांना पण क्रेडिट कार्ड वाल्यांचे फोन येणार आहेत, ते सुद्धा क्रेडिट कार्ड घेणारच आहे मित्रांनो. कुठलाही व्यक्ती नवीन नवीन जॉबला लागतो तेव्हा तो नक्कीच एक तरी क्रेडिट कार्ड घेतो. हल्ली लोक 4-4 क्रेडिट कार्ड वापरतात. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे एकदम सोपं झालंय यूज करायला आजकाल. आणि मोठ्या मोठ्या डेव्हलप कंट्रीज म्हणजे US वगैरे जर तुम्ही पाहिलं, तिकडे तर दे से दॅट वी लिव्ह ऑन क्रेडिट अँड वी डाय ऑन क्रेडिट, म्हणजे आमचं पूर्ण आयुष्य हे क्रेडिट कार्ड शिवाय चालू नाही शकत. तीच संस्कृती आता इंडियामध्ये हळूहळू येते मित्रांनो. आणि ही जी क्रेडिट कार्डची स्टोरी आहे जी मी तुम्हाला सांगतोय, ही आजची नाहीये, उद्याची नाहीये, एका वर्षाची नाहीये, 2 वर्षाची नाहीये, ही येणाऱ्या 15 वर्षासाठी आहे, येणाऱ्या 20 वर्षासाठी आहे. तर SBI कार्डचा IPO तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तो SBI कार्डचा IPO लागला, जर तुमचा नंबर त्याच्यात आला, तुम्हाला अलॉटमेंट जर मिळाली, तर तुम्ही तो विकू नका. कारण SBI कार्ड्स आणि सगळ्या क्रेडिट कार्ड्सला फ्युचर खूप चांगलं आहे, या स्टोरी मधून तुम्हाला समजलं असेल. मोठे मोठे इन्व्हेस्टर मित्रांनो फंडामेंटल टेक्निकल तर बघतातच, पण त्यांची स्वतःची त्या स्टॉकच्या मागे, त्या स्टॉकला घेण्याच्या मागे एक 20 वर्षाची स्टोरी असते, एक 20 वर्षाचं विजन असतो. 15-20 वर्षाचं ते विजन घेऊन चालतात आणि म्हणून ते लोक तो स्टॉक घेऊ शकतात आणि त्याच्यावर राईड करू शकतात, म्हणजेच काय होल्ड करू शकतात. त्यांना होल्ड करायची ताकद कुठून येते? कारण त्यांचं ते विजन एवढं स्ट्रॉंग असतं. जसं मी आज तुम्हाला सांगतोय, मला आज असं वाटतंय की पुढचे येणारे 20 वर्ष क्रेडिट कार्ड कंपन्या खूप चालणार आहेत, कारण यंग लोक खूप आहेत इंडियामध्ये. आणि प्रत्येक गावोगावी क्रेडिट कार्ड जेव्हा जातील तेव्हा ते क्रेडिट कार्डचे जे शेअर्स आहेत ते एकदम वर जातील असं मला वाटतं. तर या स्टोरीमध्ये माझा विश्वास आहे, म्हणून मी SBI कार्डचा IPO सबस्क्राईब करणार आहे. आणि सगळ्यांना मी सांगतोय तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि अशा स्टोरीज तुम्ही स्वतःच्या तुमच्या शेअर्सच्या बनवा, ज्या तुम्हाला ताकद देतील तुमचे शेअर्स तुम्हाला होल्ड करण्यासाठी. जर अगदीच तुम्हाला दिसतंय कुठे फंडामेंटल खराब झालेत किंवा टेक्निकल खूप खराब झालेत त्याचे, जे मी तुम्हाला माझ्या क्लासेसमध्ये सुद्धा शिकवत असं तुम्ही शिकू शकता माझ्याकडून. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल फंडामेंटल टेक्निकल खराब असेल तुम्ही तात्पुरता एक्झिट करू शकता, पण तुम्हाला जर त्या स्टोरीवर विश्वास असेल तुम्ही परत री एंटर करू शकता. तर असं पण तुम्ही करू शकता. आणि एक उदाहरण मला इथे द्यायचं आहे, मला आता आठवलं व्हिडिओवर बोलता बोलताच, की वॉरेन बफे साहेब, जे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो उदाहरणामध्ये, वॉरेन बफे साहेब झाले, राकेश झुंझुनवाला साहेब झाले, तर वॉरेन बफे साहेबांनी मित्रांनो त्यांच्याकडे कोको कोला नावाच्या कंपनीचा जो स्टॉक आहे मित्रांनो तो त्यांनी गेले 50 वर्ष होल्ड केलेला आहे. 50 इयर्स हे कन्व्हिक्शन त्यांना कुठून मिळालं? त्यांच्याकडे त्या स्टॉकची स्टोरी आहे मित्रांनो. जेव्हा त्यांनी तो स्टॉक घेतलेला त्यावेळेस त्यांच्याकडे ते विजन होतं की हा स्टॉक मी 1 वर्षासाठी नाहीये, ही 50 वर्षाची स्टोरी आहे. बघा असे स्टॉक सिलेक्ट करतात मोठे मोठे इन्व्हेस्टर. राकेश झुंझुनवाला साहेबांनी जेव्हा टायटन स्टॉकला निवडलं तेव्हा त्यांनी 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी नाही निवडलेलं, त्यांच्याकडे ते विजन होतं, त्यांची ती एक स्टोरी रेडी होती स्टॉक घेताना, की हा स्टॉक त्यांना दिसत होतं की हा स्टॉक 1 दिवसाचा 2 दिवसाचा किंवा 2 वर्षाचा स्टॉक नाहीये, हा 20 वर्षाचा स्टॉक आहे. 17 रुपये असताना टायटन त्यांनी घेतलेला आहे, 17 रुपये असताना. आज टायटनची किंमत बघा तुम्ही किती आहे आणि आजही त्यांच्याकडे तो आहे. तो का आहे? बिकॉज ही बिलीव्ह इन द स्टोरी. त्यांच्याकडे त्या स्टोरीमध्ये कन्व्हिक्शन आहे आणि ती स्टोरीची ताकद आहे. तर मित्रांनो फंडामेंटल टेक्निकलच्या व्यतिरिक्त ह्या पण गोष्टी असतात ज्या तुम्हाला स्टॉक सिलेक्शन मध्ये मदत करतात. तर मला असं वाटतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्ही जरूर माझे व्हिडिओज बघत चला, सगळ्यांना शेअर करा. मित्रांनो जायच्या आधी मी एकच वाक्य सांगतो, जसं मी नेहमी तुम्हाला बोलत असतो, जर दूर करायचे असतील तुमचे सगळे आर्थिक अडथळे, जर दूर करायचे असतील तुमचे सगळे आर्थिक अडथळे, तर आता चुकू नका, विसरू नका, थांबू नका, व्हॉट्सअप करा आणि घ्या झेप श्रीमंतीकडे.